बालदोस्तांनो मराठी गोष्ट वाचूया. गोष्टीचे नाव लोभी कुत्रा. मराठी बोधकथा सहज आणि सोप्या भाषेत. वेलकम टू पीकेज लर्निंग. सुरू करूया. लोभी कुत्रा. एकदा अन्न शोधत असताना एका कुत्र्याला एक हाड सापडले. ते हाड तोंडात पकडून तो चालू लागला. मग चालता चालता वाटेत तो स्वच्छ पाण्याच्या तलावाकडे गेला. तिथे त्याला पाण्यात स्वतःचेच प्रतिबिंब दिसले, म्हणजे त्या स्वच्छ पाण्यात त्याला स्वतःचीच प्रतिमा दिसली. त्याला वाटले की पाण्यात दुसरा एक कुत्रा आहे, ज्याच्या तोंडात त्याच्यासारखेच आणखी एक हाड आहे. खूप लोभी होता. त्याला तेही हाड मिळविण्याची इच्छा झाली आणि म्हणून तो भुंकू लागला. पण भुंकण्यासाठी त्याने तोंड उघडताच त्याच्या तोंडातील हाड पाण्यात पडले आणि तो दुःखी होऊन तेथून निघून गेला. अशा प्रकारे अति लोभामुळे बिचारा कुत्र्याने आपलेही अन्न गमावले. बालदोस्तांनो या गोष्टीतून आपण काय शिकलो, म्हणजे तात्पर्य काय? तर आपल्याकडे जे आहे त्यात नेहमी आनंदी राहा. कधीही हावरटपणा करू नये, त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते. हीच कथा इंग्रजी मध्ये ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर नक्की क्लिक करा. थँक्स फॉर वॉचिंग. ही कथा जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा.